नमस्कार फ्रेंड्स, कविता एस्क रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। पाहून लक्षात आलंच असेल आज आपण कोणती रेसिपी पाहणार आहोत। तर आज पाहणार आहोत आपण ढाबा स्टाईल, म्हणजे ढाब्यावरती जसं पालक पनीर मिळतं, आपल्याला खूप आवडतं ढाब्यावरचं पालक पनीर, तर तसंच पनीर आपण घरी कसं करू शकतो कमीत कमी साहित्यामध्ये, ते पण टेस्टी। तर चला तर आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात। तर ही एक जुडी पालक मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पालक मस्त आहे बघा, छान पानं खूप छान आहेत, त्याचे कवळी कवळे एकदम रट्ट पानं नाहीत। तर पाणी उकळायला ठेवलं होतं 2 ग्लास, त्याच्यामध्ये चमचाभर साखर घातली मी। साखर घालण्याचं कारण की पानांचा कलर आपला हिरवा राहील, पालक म्हणजे पेस्ट आपली हिरवीगार छान बनेल म्हणून त्याच्यामध्ये चमचाभर साखर घातली मी। आणि पाणी छान उकळी आल्यावरती साखर घालून लगेचच ही पत्ते टाकलेले आहेत मी, आणि गॅस पण बंद केला। आता गरम पाण्यामध्ये याला 1/2 मिनिट असं परतूत खालीवर करून घेते मी, आणि थंड पाणी पण 1 पातेल्यामध्ये घेतलेलं आहे मी। आता हे छान गरम पाण्यामध्ये थोडेसे नरम पडलेले आहेत, आता लगेचच थंड पाण्यात टाकते म्हणजे याचा गरमपणा कमी होईल आणि कलर चेंज होणार नाही आणि ह्याच्यातले व्हिटॅमिन्स पण नष्ट होणार नाहीत, त्याच्यामुळे लगेचच थंड पाण्यात घातलेत मी। आता हिवाळ्याचेच दिवस आहेत म्हणून मी बर्फ वगैरे घातलेला नाही, पण पाण्यात बर्फाचे तुकडे जरी घातले तरी काही हरकत नाही, त्याचा कलर चेंज होत नाही आणि व्हिटॅमिन्स पण नष्ट होत नाहीत पालकमधले। तर मिक्सरच्या भांड्यात मी ही पालक काढून घेतली आहे। याच्यामध्ये 2 मिरच्या टाकलेल्या आहेत, सगळ्या मिरच्या 2, थोडीशी कोथिंबीर टाकली धुवून, आणि ह्याची आता पेस्ट करून घेते मी बारीक। बघा किती हिरवीगार पेस्ट बनलेली आहे, मस्त कलर बिलकुल बदललेला नाही। हा थोडासा 1 गड्डा लसणाचा आणि अद्रक घेतलेला आहे मी एवढं, हवं तर तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता किंवा पेस्ट बनवून घेऊ शकता। तर तेल घातलेलं आहे मी आवश्यकतेनुसार 1-2 पळ्या, आणि हे खडे मसाले आहेत तेजपान घातले मी, 4 दालचिनीचे तुकडे आणि 2 लवंगा, हे महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स आहेत। 2 लाल मिरच्या, घरी ज्या अवेलेबल होत्या त्याच मिरच्या घातल्या, चमचाभर जिरं घातले मी, आणि आता कांदा घालते, 1 छोटा कांदा मी चिरून घेतला होता तो कांदा घालते सर्वप्रथम, आणि आता अदरक लसूण पेस्ट पण घालणार आहे याच्यामध्ये। कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की अदरक लसूण पेस्ट घालायची, ह्यामुळे अद्रक लसणामुळे खूप छान चव येते। लसूण आणि पालक ह्याचं कॉम्बिनेशन खूप मस्त आहे, आणि थोडंसं जाडसरच कुठलेलं आहे मी लसूण आणि अद्रक, कोणी कोणी बारीक एकदम बारीक चिरून पण टाकतं, त्यामुळे खूप बारीक अशी पेस्ट करायची गरज नाही, खूप छान चव लागते ह्याची। ढाब्यावर पण जास्त लसूण वापरला जातो, पालक आणि लसूण याचं कॉम्बिनेशन मस्त आहे त्यामुळे टेस्टीच लागणार आहे, त्यामुळे लसूण तुम्ही भरपूर घाला। तर हे छान तांबूस कलरवरती परतून झाल्यावर आणि लालसर असे 2 टमाटे मी बारीक चिरून घातलेले आहे त्याच्यामध्ये, तुम्ही हवी तर पेस्ट पण करून घालू शकता मिक्सरला फिरवून। ह्याला छान परतवत राहायचं आहे, चांगलं टोमॅटो शिजलं पाहिजे। तर हा आहे किचन किंग मसाला, 1 चमचाभर घातला आहे मी किचन किंग मसाल्यामुळे खूप छान चव येते, आणि धने जिरे पावडर घातली 1 चमचाभर, हळद घातली याची मुठभर, आणि लाल तिखट चवीप्रमाणे 1 चमचाभर घातले मी। अगोदर पण 2 मिरच्या घातल्या होत्या हिरव्या, त्यामुळे थोडंसं बेतानेच घालायचं नाही तर खूपच झणझणीत होऊन जाईल। तर लाल तिखट घात झाल्यानंतर ही कसुरी मेथी आहे 1-2 चमचे होईपर्यंत हातावरती चोळून हिला मी कसुरी मेथी घातलेली आहे, हे सर्वात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स आहे। ढाब्यावरती अशाच पद्धतीने पालक पनीर बनवला जातो त्यामुळे खूप टेस्ट चांगला येतो त्याचा। तर इकडे मी कढईमध्ये तेल किंवा तुम्ही बटरमध्ये तळवू शकता। तर पनीरचे छान मी 200 ग्रॅम पनीरचे छान चौकोनी आकाराचे काप करून घेतलेले आहेत, आणि ह्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे, त्यामुळे खूप छान चव लागते पनीरची। तर हे फ्राय करून झालेलं आहे, मी गॅस बंद केला आहे आणि काढून घेते 1 प्लेटमध्ये। हे पण टोमॅटो पण 1 जीव असं छान शिजलेलं आहे, आता आपण याच्यामध्ये घालूयात पालकची ग्रेव्ही। तर साखर घातल्यामुळे बघा ग्रेव्हीचा कलर किती सुंदर झालेला आहे, नाही तर थोडासा काळपट पडतो। थोडंसं पाणी घालून पण मी पातेलं भिसळून टाकलेलं आहे याच्यामध्ये, खूप सुंदर झालं आहे बघा साखरेमुळे कलर, आणि पालकचा पण थोडासा करवटपणा दूर होतो, त्याच्यामुळे चमचाभर साखर तुम्ही अवश्य घाला। आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ घालत आहे, 1 चमचाभर मीठ घातलं आहे, आणि आता लगेचच आपण पनीरचे क्यूब्स याच्यामध्ये टाकूयात।
बघा किती सुंदर दिसत आहे, थोडंसं तळल्यामुळे पनीर, आणि ह्याला छान गॅस बारीकच आहे, थोडंसं शिजू द्यायचं आहे बारीक गॅसवरती। आणि याच्यामध्ये मी थोडीशी आता मलई घालणार आहे, म्हणजेच दुधावरची साय, फ्रेश दुधावरची साय काढून एक दोन चमचे घालायची, खूप छान लागतं चव। मी ह्या साईला छान असं फेटून घेतलं होतं आणि याच्यामध्ये आता चांगलं मिक्स करून घ्यायचं, एक दोन चमचे घालायचे आहे। दहीसुद्धा तुम्ही घालू शकता, अगोदर आपण जेव्हा कसुरी मेथी वगैरे घालतो सर्व मसाले घातल्यानंतर दोन चमचे दही पण तुम्ही फोडणीत घालू शकता, त्यामुळे पण छान क्रीमी टेस्ट येईल पालक पनीरला। बघा किती मस्त ढाब्यासारखाच कलर आलेला आहे ना पालक पनीरला आपल्या, खूप छान आहे ही रेसिपी, खूप सगळ्यांना आवडेल घरामध्ये। आमच्याकडे तर सगळ्यांनाच हा पालक पनीर खूपच आवडला आहे। आता एक दोन मिनटं शिजल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि आता ह्याला आपण तडका देऊयात। आपला डाबा स्टाईल पालक पनीर म्हटल्यावरती तडका तर द्यायलाच हवा, त्यामुळे दोन सुके मिरच्या घातल्यात, 7-8 लसणाच्या पाकळ्या मी थोड्याशा जाडसर ठेचून घेतलेल्या आहेत, खूप छान टेस्ट येतो। आणि आता तडक्याला लालसर कलर यावा, थोडासा छान दिसावा म्हणून मी 1/2 चमचा लाल तिखट पण याच्यात घालणार आहे। लसूण छान तांबूस कलरवरती फ्राय होऊ द्यायचा आहे। आणि आता लाल तिखट घातले मी थोडंसं आणि गॅस बंद केला, हा तडका घालूयात आपण आता पालक पनीरवरती। वा मस्त तडका बसलेला आहे आणि घरभर ह्याचा सुवास छान पालक पनीरचा पसरलेला आहे। मुलांनाही घाई सुटले, त्यांचा हात धुणं चालू आहे पालक पनीर खाण्यासाठी। बघा एकदम परफेक्ट असा ढाबा स्टाईल पालक पनीर आपलं तयार आहे, फक्त याच्यामध्ये बटरची कमी आहे। जर अवेलेबल असेल तर तुम्ही बटरमध्ये बनवा, बटर आणि तेल दोन्ही मिक्स करून बनवा। चला आता वरतून मी हे पनीरचंच एक पीस ठेवलं होतं, पनीर घालत आहे। वाव किती मस्त दिसत आहे, तोंडाला पाणी सुटलंय, तर घाई झाली आहे पालक पनीर खायची। तुम्ही पण नक्कीच अशाच पद्धतीने बनवा, तुम्हाला बनवल्याशिवाय तर ह्याचा टेस्ट कळणार नाही कसा झाला। नक्कीच तुम्हालाही खूप आवडेल ही रेसिपी। तर पनीरऐवजी तुम्ही बटर किसून घाला वरतून, पण खूप छान लागेल, क्रीमी टेस्ट लागेल। बघा मी सर्व करून दाखवते आहे, टेक्स्चर बघा किती मस्त आलेला आहे, एकदम ढाबा स्टाईल। आणि फ्रेंड्स तुम्हाला रिक्वेस्ट आहे, प्लीज फ्रेंड्स आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करण्यासाठी थोडेसे सबस्क्रायबर बाकी आहे, तर फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून टाका। निःशुल्क असतं सबस्क्राईब करणं, त्यामुळे तुमचं काही नुकसान होणार नाही, त्यामुळे लगेचच सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा बेल आयकॉनला प्रेस करून। तर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत बाय।